झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज ट्राय सिरीजची दुसरी लीग मॅच खेळली जाणार आहे। जमैकाच्या किंगस्टन पार्क स्टेडियमवर रंगणाऱ्या या मॅचमध्ये दोन्ही टीम्स टूर्नामेंटमधील पहिल्या विजयाची नोंद करण्यास आतूर असतील। चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलमध्ये पराभवाची सव्याज परतफेड करण्यास आतूर असलेल्या लंकेचं टीम इंडियापुढे मोठं आव्हान असेल। वेस्ट इंडिज विरुद्ध ट्राय सिरीजच्या पहिल्या मॅचमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचं बिरुद मिरवणाऱ्या टीम इंडियाला एका विकेटनं पराभवाचा धक्का पचवावा लागला। या पराभवामुळे हवेत उडणारं भारतीय टीमचं विमान एका झटक्यात जमिनीवर आलंय। त्यामुळे ट्रायंगुलर सिरीजच्या श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये धोनी ब्रिगेडला सर्व स्तरातला आपला खेळ उंचावावा लागेल। भारताचं बलस्थान असणारी बॅटिंग विंडीज विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये गडगडली होती, त्यामुळे इनफॉर्म ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मासह शिखर धवनलाही जबाबदारीनं खेळ करावा लागेल, तर सुरेश रैनासह विराट, दिनेश कार्तिक आणि कॅप्टन धोनीलाही मोठी खेळी करण्यावर भर द्यावा लागेल। भारतीय बॅट्समनना आव्हान असेल ते लंकन फास्ट बोलर्सचं। लसित मलिंगा, कुलसेकरा, मॅथ्यूज या वेगवान त्रिकुटासह हेरात आणि अजंता मेंडिस या स्पिनर्स समोर वेगानं रन्स करण्याची जबाबदारी भारतीय बॅट्समनना पार पाडावी लागेल। लंकेच्या तुलनेत भारतीय बोलिंगही समतोल वाटते। उमेश यादव, इशांत शर्मासह भुवनेश्वर कुमारचा मारा लंकन बॅट्समनना अडचणीत आणू शकतो, तर रवींद्र जडेजासह आर अश्विनचा स्पिन अटॅक लंकन बॅट्समनची परीक्षा पाहणारा ठरेल। त्यामुळे थरंगा, जयवर्धने, संगकारा या अनुभवी टॉप ऑर्डरसह चांडीमल, कॅप्टन मॅथ्यूज आणि थिरीमन्ने यांना भारताविरुद्ध सावध खेळ करावा लागेल। त्यामुळे भारत श्रीलंका मॅचमध्ये टीम इंडिया लंकेविरुद्ध आपला विजयी धडाका कायम राखणार की लंकन टीम भारताविरुद्ध विजयाची नोंद करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।